आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जोल्ले उद्योग समूहाच्या वतीने विकास कामांना लावला जातोय हातभार. विविध लाभार्थ्यांना 14,98,000 निधी मंजूर. शशिकला जोल्ले यांच्या माध्यमातून योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात जनतेला मिळाला आहे. जेथे सरकारी योजना कमी पडतील तेथे जोल्ले उद्योग समूहाच्या वतीने विकास कामांना हातभार लावला जात आहे. यापुढेही जनतेसाठी असलेल्या सर्वच योजनांचा लाभ मिळवून देऊ. अनेक योजनांच्या द्वारे लाभार्थ्यांनी आपली प्रगती साधावी असे प्रतिपादन सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांनी केले. निप्पाणी येथील बिरेश्वर संस्थेच्या शाखा क्रमांक 1 मध्ये विविध लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या 14,98,756 रुपये निधीचा धनादेश, साहित्य, शिष्यवृत्ती व विविध मंजुरी पत्रांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉक्टर सुनील ससे व उमर काझी यांनी विविध कामांसाठी जोल्ले दाम्पत्याचे सहकार्य वेळोवेळी लाभल्याचे सांगितले. नगरसेवक दत्ता जोत्रे यांनी यापूर्वीच्या आमदारांनाही माहिती नसलेल्या योजना आमदार शशिकला जोल्ले यांनी राबवल्याचे सांगितले. स्वच्छ व पारदर्शी कारभारातून जनतेला घरोघरी योजना पोहोचविल्या. या जोरावरच येत्या निवडणुकीत त्या दुप्पट मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास बंडा घोरपडे यांनी व्यक्त केला. यावेळी केडीसी चर्च निप्पाणी व जामा मशीद किल्ला मोहल्ला यासाठी मंजूर झालेल्या प्रत्येकी 3 लाख रुपयांचा धनादेशाचे वितरण करण्यात आले. पूल निर्मितीसाठी जमीन संपादित झालेल्या शिवाजी इंगळे भिवशी यांना नुकसान भरपाई म्हणून पहिल्या टप्प्यातील 6,75,000 रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला. मुख्यमंत्री मदत निधीतून पुष्पा राजपूत यांना 40,000, वैष्णव पवार यांना 22,850, मसाबी शेख यांना 10,725, इंदुबाई सुतार यांना 5,000, छाया कुंभार यांना 5,000 व मिसाबा बागवान यांना 6,719. गंगा कल्याण योजना, कूपनलिका साहित्य, कामगार मृत्यू भरपाई, एनसीसी योजना, कामगार मुलांच्या शिष्यवृत्ती, अपंग पेन्शन मंजुरी पत्र, पेन्शन मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले. शहर भाजपा अध्यक्ष जयवंत भाटले, नगरसेवक दीपक माने, नीता बागडे, तालुका पंचायत सदस्य अप्पासो ढवणे, रमेश वैद्य, सुनील राऊत, प्रकाश शिंदे, महम्मद बागवान, आकाश शेट्टी, सोनाली उपादे, सविता पाटील, विनोद बागडे यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते. महानकर न्यूज साठी निप्पाणीहून शिवाजी भोरे. आणि बोरवेलचं बोर मारलेलं आहे, त्याला जे पंपसेट आणि ट्रॅक्टरचं किट ते सुद्धा 6 लोकांना आलं आहे, ते सुद्धा आज वितरण करतात. कारण काही लवकरात लवकर लोकं घेऊन जाऊ दे आणि ते चालू करते म्हणा, नाहीतर इथंच पडलं सगळ्याच आलं आणि नंतर कधी तर एकदा द्यायचं असं काय नाही. महिन्यात तर काय येते ते महिन्यातनं आम्ही वाटून रिकाम होऊन जाते. आणि ह्यामध्ये आणि लाभार्थी कोणाला मिळाल नाही त्यांनी आवर्जून आपलं लक्षात ठेवून आम्ही आवर्जून आमच्याकडे अर्ज करावा आणि त्यांनी त्याला सुद्धा लाभ मिळवून द्यावा असं सगळ्यांना विनंती करतो. आणि आज जे चक वितरण करतो त्यांनी लवकरात लवकर ते 2 किलोमोल असतील, केडीसी चर्च असतील किंवा काही अनुदान असतील त्यांनी लवकरात लवकर संपून आणि पूर्ण घ्यावं. आणि साधारणपण 22 पर्यंत आम्ही आज जैन असतील आणि मुसलमान सँक्शन करू देईल, आणि 5-7 असतील तर सँक्शन करायला तयार आहे. कुठलंही आपलं मोलामध्ये राहिलं आहे असं वाटतंय. त्यांनी आणि सुद्धा शादीबाबसाठी अर्ज आणून द्यावा. रिपेरीसाठी पण मार्ग मिळते. रिपेरीसाठी सुद्धा काल परवाच आम्ही 5 मशीदला रिपेरीसाठी मानकापूर आपलं जत्रटमधलं राजाभक्ष मशीद किंवा आपलं अलीहदीस काय ते कोकणोळी आणि तिथंच आणखीन एक मशीद 2 मशीदला 2-2 लाख आणखीन एक कारलग्याचं एक आणि नाही 5 मॉल आहे ते रिपेरीसाठी 2-2 लाख असं बऱ्यापैकी स्कीम असते. स्कीम आता हुडकून आणून आम्ही चालून त्या लागले. परंतु आमच्याकडे कागद यायचं जरासं रेट होईल, ते जरा कागदोपत्र लवकरात लवकर आपण सगळं करून द्यावं. काही कागदोपत्र अडचण असलं तर आमच्याला सांगितलं ते सुद्धा आम्ही निवारण करून देऊ. आपलं काही वॉक बोर्डचं मेंबरशिप असतील, डिस्ट्रिक्टमध्ये असतील, स्टेटमध्ये असतील, ते सुद्धा तुम्ही मिळत नाही म्हणून सांगितलं तर आपण ऑफिसमध्ये तिथे जाऊन ते सुद्धा आणून आपल्याला आणून देतो. आणि हे बिल्डिंग आणि अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्सचं अनेकदा मला सर्वांना रिक्वेस्ट आहे की कोण मेंबरशिप अजूनपर्यंत केलं नाही त्यांनी सर्वांना मेंबरशिप करून घ्यावा असं अनेकदा सांगून आणि आता चेक वितरण आपण चालू करतो. आणि आपण सुद्धा काही आपलं मनोगत किंवा आपलं सजेशन असलं तर